ऊन भरपूर आहे इकडे आणि मी दिसतो का नाही? दिसतोय. आपण आलेलो आहोत आपल्या गावाच्या शाळेजवळ. ही आहे माझी शाळा, ही जिथे मी 5वी आणि 6वी पर्यंत शिकलेलो आहे. बस 5 आणि 6वी काफी डेव्हलपमेंट हो चुका आहे. यहाँ पे लाईट वगैरे लावले आहेत. पहिले रस्ता पण नव्हता बनलेला आणि आता बऱ्याचपैकी चांगल्या सुविधा झालेल्या आहेत आमच्या गावाला. ओके. अरे ये ना. हा, सिद्धेश्वर विद्या माध्यमिक व कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्या मंदिर. ए चोर. जर इकडून पब्लिक येऊ शकते तर हे गेटचा काय फायदा? कोण आहे इकडे? एक बाईक दिसते वाटतं, सर असतील. ही आमची शाळा आहे. वा 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 वा. तू 10वीपर्यंत होता ना? मी 6वीला सोडून गेलेलो बोईसरला. ही शाळा इकडे 5वा अ तो माझा वर्ग आहे. गरमीच्या सुट्ट्या चालू आहेत तर शाळा बंद आहे. कोणच नाही इकडे. एक बाईक दिसते, मे बी सर वगैरे असतील. एखादे सर ओळखीचे भेटले तर चांगलं आहे. हा, हे माझा वर्ग 5वा अ वर्गात होतो आपण. काय रे हे? काय रे? बेंचेस ठेवले तिकडे. सर आहेत ना? कसलं झाड रे? हे झाड हा ना, जाम छोटे छोटे झाड होते. अरे यातले काही झाड आम्ही पण लावलेले आहेत आमच्या हाताने. खरंच ना? हे बघ किती मोठं झालेत सगळे. मस्त. आणि हा 6वा अ. हा तो एक वर्ग आणि हा एक वर्ग 6वा अ. हे दोन वर्ग माझे आणि माझा बेस्ट फ्रेंड हा ह्याच्यात होता. म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात आम्ही लोक वेगवेगळ्या वर्गात होतो. आपला मित्र आपल्यापासून लांब बसतो शाळेमध्ये तेव्हा यू कॅन फील. बेंचेस असे होते आम्हाला बसायला. हे असे बेंचेस होते आम्हाला बसायला. म्हणजे लिहायचं मांडीवरती घेऊन. इकडे ना 10वीला माझे अंकल होते. तेव्हा मी 5वीला होतो तर मी ना जाम मारामारी करायचो आणि ना अंकलला नाव सांगून द्यायचं की हां भांडण आले करून. अंकलच्या जीवावरती लय मारामारी करायचो. लोकेशन चांगली बघून खूप दिवसानंतर मी 2 रील शूट केले आहेत. त्यातली आता मी एक पोस्ट करतो. आणि आपलं इंस्टाग्राम आय डी जी आहे, पहिली जी आय डी आहे म्हणजे जुनी एक, ती आपली आय डी म्हणजे इंस्टावरती अवेलेबल नाही आहे. तर मी जुनीच आय डी चालवतो सध्या. मी बायोमध्ये इंस्टाची लिंक देतो. त्या आय डीला सुद्धा तसंच प्रेम देत असतात. तुम्ही पहिल्या आय डीला दिलेलं आणि धन्यवाद असं सपोर्ट करत राहता. निघूयात घरी. आणि पॉझिटिव्ह पीपल्सची सध्या फार गरज आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि तुम्ही पॉझिटिव्ह जे म्हणजे नेगेटिव्ह कमेंट्सपेक्षा पॉझिटिव्ह 5-6 कमेंट्स पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्या सर्व लोकांना थँक्यू सो मच मनापासून. लव यू. चला आता जाऊ घरी. ब्रो चल ना. शाळेमध्ये आल्यावरती हे होऊन जातं माणूस. मस्त मनमग्न होऊन जातं. साहिल च्या आजीच्या गावाला आलो आहेत आणि इकडे लिंबाचं झाड आहे. आणि मी आता जाणार आहे लिंबू घेऊन आपल्याला घरी खायला. कशाला? चिकनच्या भाजीसोबत लिंबू मस्त लागतात. तर ओरिजिनल लिंबू आपण घेऊन जाऊयात. एकच नंबर. ओके. हे गाईज, आमची पहिलेवाली बॅट जी तुटली होती आणि आम्ही नवीन आणली. आणि ही पण तुटत आली आहे आणि तुटणार आहे. हे आमचे लहानपणी शाळा आहे. पहिले दुसरे तिसरे चौथी. अरे हे खिचडी. हा खिचडी वगैरे बनवायचे. किचन आहे हे बाथरूम. आणि ही शाळा पहिली दुसरी तिसरी चौथी असा वर्ग होता ना रे. झेंडा वंदन.
इकडे मी हे घ्यायचो प्रार्थना. हा हे झाड आम्ही लावलं होतं लहानपणी, लय लहान होतं, एवढं लावलं होतं का रे, एवढं मोठं झालं, भारी ना. या झाडाची मजबूत बनते का पॅट? चल आपण चाललोय लाकूड तोडायला एकदम मजबूत, कारण आपल्या दोन्ही बॅटरी तुटले तर आपण आता नॅचरल बॅट बनवणार आहेत. बघू आपल्याला जमते का तर. लेट्स ट्राय. हे फार शोधून एक लाकूड भेटलं जे तोडलंय. हे बघा बॅटरीसाठी एकदम मस्तपैकी. हां आता याची बॅट करू आपण. चला उचला, ते तोडावं लागेल. हलकं आहे का? चला आपल्याला कुठं भेटलं आपल्याला बॅटरीसाठी. हे आम्ही जिकडे फिरतोय ते आमच्या गावाची नदी होती, ती पण सुकली आहे आता उन्हाळ्यामध्ये. इकडनं पाणी यायचं पहिले. आता घरी जाऊन मस्तपैकी बॅट बनवूयात. आपण वेगळी बॅट बनवायचा. सोळा सतरा सीता आपण बॅट करतोय आता, काय प्रोसेस चालू आहे. तयार झाल्यानंतर दाखवून मी तुम्हाला. आपण इकडं सुनसान जागेवर आलो आहेत कारण कचरा नको व्हायला. बॅट झाल्यावर ती तयार तुम्हाला दाखवतो. आम्ही दोघं मिळून बनवतोय. आपलीच जागा आहे. हा आपलीच जागा आहे. टाइम लागेल याला, किती तासभर पण लागू शकतो. सहकार्य करायला अजून आपले सगळे जण हात बटवत आहेत कारण सगळ्यांना खेळायचंय ना. A few moments later. चंद्रज्योतीच्या झाडाची बॅट बघू शकता तुम्ही. इकडे तयार होत आली आहे, बघू किती झाली दाखव. आता फक्त हँडल बनवायचंय आणि मग शेप द्यायचंय, मग आपली बॅट तयार होऊन जाईल. वरती माकड बसला. मारू नको रे, हो इकडे पण आहे त्यांची गँग आहे पूर्ण. मॅचची तयारी झालेली आहे. इकडे बॅट दाखव रे, आपली बॅट दाखव. हे बघ सिक्स चौका दाख ना. बॅट बघ ना भावा, बघ ना बॅट रेडी. चला दी नेक्स्ट डे. आज वर्षाचा पहिला पाऊस पडत आहे इकडे. मातीचा जाम भारी वास येते. हवा माझा फेवरेट पिक्चर बघतायत, ये जवानी है दिवानी. आता रात्र झाली, आपण सकाळी भेटूयात. मी तुम्हाला माझे जुने फोटोज दाखवतो. गुड मॉर्निंग गाईज, जस्ट फ्रेश होऊन जेवण करून बसलोय मी आणि मी तुम्हाला दाखवणार तो फोटो अल्बम. सो मला तो अल्बम भेटला आहे जुना एकदम, कितीचा आहे 2000 आय डोंट नो, लक्षात नाही आहे, पण तुम्हाला दाखवतो. सी माझं लहानपणीचे फोटो आहेत. ही मम्मी, पप्पा, दीदी आणि आम्ही शाळेत जात होतो तेव्हा फोटो काढलेला. आणि आपण सेम मॉम डॅड बेस्ट जोडी माझ्या नजरातले सर्वात सुंदर कपल माझे मम्मी पप्पा. अँड हा आहे मी. जेव्हा मी गावाला राहायचो ना तेव्हा असं राहायचो आहे बघा. ही चप्पल, ही जीन्स अँड किती बचकाना होता मी. यू हे मला मम्मी जुने फोटो आहेत त्यांचे. अँड अजून पण आहेत. हे बघा लहानपणीचा मी. हा आहे मी लहानपणीचा. हा माझा मामा आहे आणि हा मी आहे. आम्ही मामा आणि मी सेम सारख्या एजचे आहेत. मम्मीच्या माझ्या आजोळाकडची फॅमिली आहे ही. मामा आहे, मावशी, मनावशी,
मावशी मावशी हाँ मी नेक्स्ट कौन है ये आमच जुन घर है इतने आमच घर है हा घर पाठीमागे तक पैल आमच घर मातीच मजे पप्पा ये मम्मी पप्पा तो जेव लग्न फोटोशूट होता पोस्ट वेडिंग शूट मॉम डैड हा होता आल्बम आणि जुन्या आठवणी कसा वीडियो आवडला असेल तर नक्की लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका सब्सक्राइब करत रहा आणि जे मला जे पॉजिटिव कमेंट्स येत आहेत ना ते वाचून खूप खूप चांगलं वाटतंय आई लव यू गाइस 15 मिनिट्स लेटर तू पण आलेला इकडे तू पण आलेला इकडे बघू शकता इकडे टोपी उडून जा इकडे टोपी उडून जाणार होती रील्स बनवता मी इकडे रील्स बनवायला आलो होतो आणि ब्लॉग चेंजिंग इथेच ब्लॉग चेंजिंग करून टाकू म्हटलं थोडंसं शूट घेऊ रील्स पोस्ट करतो मस्त मस्त बघा तुम्ही अशा एवढ्या तुफानमध्ये रील्स बनवल्या आहेत भाई कारण लई दिवसानंतर रील्स बनवल्या मूड होत नाही कधी कधी आज मूड झाला होता सो टेक केअर गाईज बाय बाय आय लव्ह यू